औरंगाबाद, औरंगाबाद या शहराची ओळख इतिहासाला होती, तशीच ती आधुनिक जगाला पण आहे. हे शहर कलावंतांचं आहे, बुद्धिवंतांचं आहे, तसंच हे शहर आहे श्रमिकांचं. पण तरीही पाया मात्र एकच आहे, कला आणि आर्ट. कोणी चित्र काढतं, कोणी गाणं म्हणतं, कोणी नृत्य करतं, कोणी शिल्प घडवतं, तर कोणी नॅनो कारचे स्पेअर पार्ट, कोणी कार, कोणी बाईक, तर कोणी टेलिव्हिजन. पण हे करतानाही त्यात एक स्वतंत्र व्हिजन असतं, सृजनाचं, कलेचं. आणि या कलेला, इथल्या वास्तूंना, इथल्या इतिहासाला जगापर्यंत नेणं ही काळाची गरज आहे. मी सोनंच पांघरून सोनंच विकतो या जाणीवेतून पहिल्या लिहिल्या गेलेल्या गझलसाठी, पंडित गोपाल नायकांच्या संगीताला मान देण्यासाठी, अजिंठा वेरूळच्या लेणीमधल्या शिल्पांना श्राव्य रूप देण्यासाठी, कैलास लेणीच्या पायथ्याशी 1985 वेरूळ महोत्सव भरायला सुरुवात केली गेली. ती सुरू झालेली मैफल 2001-2002 पर्यंत मध्यंतरावर आली आणि 2001-2002 मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त व्ही व्ही रमणीजींनी हा महोत्सव औरंगाबादला आणला. उद्देश होता अधिक पर्यटकांना आकर्षित करून घेऊन इथल्या पर्यटन व्यवसायाला उत्तेजना देणे, ऊर्जित अवस्था प्राप्त करून देणे. आणि मग हा महोत्सव सुरू झाला सोनेरी महलच्या विस्तृत प्रांगणात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये. वेरूळ अजिंठ्याची, औरंगाबाद लेणीमधली सगळी मूक शिल्प बोलू शकायची असं वाटायचं. पण असंही वाटायचं की त्यांना गायचंय, नाचायचंय. आणि मग जगप्रसिद्ध अशा कलावंतांच्या सादरीकरणामुळे ती शिल्प मुक्त होऊन नवीन स्वरूपात आमच्या समोर. मग इथली युवा पिढी ही आपला इतिहास, आपली परंपरा यांच्याबद्दल आत्मीयता आणि आदर बाळगायला लागली. 2001-2008 पर्यंत हा महोत्सव उत्तरोत्तर रंगत गेला. 2008 पूर्वरंग झाला, मॅराथॉन झाली आणि मुंबईला बॉम्बस्फोट झाले. सगळं जग हादरलं, आम्हीही या दुःखात बुडालो. आणि जग दुःखात असताना आम्ही उत्सवात रमावे हा आमचा इतिहास नाही, आमची ती परंपराही नाही. म्हणून मग तो महोत्सवच रद्द झाला, पण याचं सर्वत्र स्वागत झालं. पण या वर्षी हा महोत्सव पुन्हा होणार आहे. या महोत्सवात स्थानिक कलाकारांना वाव मिळावा आणि त्यांनाही या मोठ्या कलाविष्कार मंचावर सादरीकरणाची संधी मिळावी यासाठी, आणि भविष्यातील त्यांच्या कला प्रवासाची नांदी व्हावी यासाठीही एलोरा अजिंठा महोत्सवात स्थानिक कलावंतांना समाविष्ट करण्यात येतं. येत्या 26 जानेवारीला एकपात्री अभिनय, समूह नृत्य, लोकनृत्य, लोककला, सुगम गीत गायन, मिमिक्री, हवाईन गिटार, सोलो तबला वादन असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत. पण याही कार्यक्रमात एक ट्विस्ट आहेच. प्रख्यात गायक, संगीत दिग्दर्शक, निर्माता आणि निवेदक अवधूत गुप्ते हे या कार्यक्रमाचं संचलन आणि गायन अशा दोन्हीही बाजू सांभाळणार आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशीपासनं या महोत्सवामध्ये रंग भरण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सगळे कलावंत येणार आहेत. या वर्षीच्या महोत्सवात ड्रीम गर्ल हेमा, त्यांच्या 2 शिष्योत्तमा आणि कन्या ईशा आणि आहनासोबत परंपरा नावाचा एक अनोखा नृत्याविष्कार सादर करतील. त्यानंतर प्रख्यात उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या सुविद्य पत्नी आणि प्रख्यात शास्त्रीय नृत्यांगना शालूजी जिंदाल या कुचीपुडी नृत्य सादर करतील. या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की शिष्य आणि गुरु एकाच दिवशी या कलामंचावर आपल्या कला सादर करणार आहे. कारण गुरु राजा आणि राधा रेड्डी या शालू जिंदाल यांच्यानंतर आपली कला सादर करणार आहे. राजा आणि राधा रेड्डी ज्यांनी तंत्र आणि कलात्मकता यांचा आविष्कार, मिलाफ घडवून शिव पार्वती, रामसीता, कृष्ण राधा, जे पुरुष आणि प्रकृती यांचा मिलाफ आहेत, त्यांच्यावरची नृत्य सादर केलेली आहे. तर दिनांक 28 जानेवारीला ज्यांच्या बासरी वादनामुळे आजही हे स्वर शाश्वत असल्याचा भास होतो आणि बासरी वादनाचे परिमाण बदलले त्या पंडित रोणू मुजुमदारांचे बासरी वादन आहे. पंडित रोणू मुजुमदार हे असे भारतीय शास्त्रीय वादक कलावंत आहेत ज्यांनी पाश्चात्य चित्रपटालाही संगीत दिग्दर्शन केलेलं आहे.
त्यानंतर ज्यांच्याकडे भारतीय शास्त्रीय गायनाचा उज्ज्वल भविष्यकाल असे बघितले जाते आणि आपल्या औरंगाबादकरांचे आवडते गायक उस्ताद राशिद खान यांचे शास्त्रीय गायन आहे। उस्ताद राशिद खान म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचा अपूर्व असा मिलाफ आहे। आणि त्यानंतर लगेचच गुरु आरती अंकलीकर यांचे शास्त्रीय गायन आहे। अनेक गुरूंचा सहवास आणि आशीर्वाद याच्यामुळे आरतीताईंच्या गायनात अनेक घराण्याचा अंदाज आणि शास्त्रीय संगीताचा अनमोल असा खजिना ऐकायस मिळतो। या शास्त्रीय गायनानंतर एक नवीन नाव आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे, सुगातो भादुरी। आपल्याला एक अनोखा स्वराविष्कार अनुभवता येईल। तर या महोत्सवाची सांगता ज्या दिवशी होणार आहे म्हणजे 29 जानेवारीला बॉलिवूड मधले दोन दिग्गज कलावंत म्हणजे प्रख्यात पार्श्वगायिका कविता सेठ आणि शास्त्रीय बैठक असणारा सूफी गायनाचा भारतीय आविष्कार चित्रपटांमधून आणि आपल्या अल्बम्समधून दाखवणारा पार्श्वगायक कैलास खेर त्यांचा आविष्कार आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहे। कविता सेठ त्यांच्या गझल आणि सूफी गायनामुळे आपल्याला परिचित होत्याच, पण राजनीती, वेकअप सीड, गँगस्टर या चित्रपटातील गीतांमुळे त्या वेगळ्या रूपात रसिकांच्या समोर आल्या। तर भारतीय पॉप रॉक सिंगर आणि कैलाशा ग्रुपचे कैलाश खेर अल्लाह के बंदे, फताक, ओ सिकंदर या गाण्यांमुळे आणि त्यांच्या स्वतःच्या या रब्बा, चांदन में, कैलाशा आणि सैया या स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवणाऱ्या त्यांच्या अल्बम्समुळे त्यांचे स्वतःचे अस्तित्व चित्रपट सृष्टीमध्ये घेऊन आलेले आहे। या वर्षीच्या या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय आणि सुगम गीत नृत्य संगीताची अविस्मरणीय अशी मैफिल रसिकांना मिळणार आहे। आता वाट आहे ती फक्त आपल्याकडनं मिळणाऱ्या प्रतिसादाची।